प्रकारची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोल्हापुरात श्री करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. 56 पक्षाच्या भरोशावर देश चालत नाही तर त्यासाठी 56 इंचाची छाती लागते असं मुख्यमंत्री म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे आमची युती झाली, आम्ही तिकीट वाटप केलं, आम्ही एकत्रित पुढे निघालो, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही. 56 पक्ष एकत्रित आले म्हणतात. मी त्यांना विचारू इच्छितो, अ 56 रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का? जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवलं, कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं. एक लक्षात ठेवा, देश चालवण्याकरता 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते. तेव्हा देश चालत असतो. 56 पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही. समोर शिल्लक कोण राहिलंय हेच आता कळत नाही. आणि म्हणून मी त्यांना नागपूरमध्ये विनंती केली होती, तीच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने करतो की देवेंद्रजी एकच काम करा, कृपा करून पवार साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका. याचं कारण असं की एकतर काय लायकीची माणसं आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आयुष्य संपूर्ण यांचं महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यामध्ये गेलं. आज कुठेतरी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतोय, आणि तो उभा राहत असताना ही अशी पापं आपल्या दारामध्ये नको. त्यांना त्यांची जागा या जनतेने दाखवलेली आहे. आधार न्यूज मध्ये घेता छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज.